जय श्रीमान नारायण। खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे। अध्याय दुसरा, सांख्य योग, श्लोक 35। भयाद्रणात् उपरतम् मंस्यन्ते त्वां महारथाः एषाञ्च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवं वूम। गीताचार्य श्री कृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना शिकवत आहेत। ते म्हणतात, अर्जुना, दुर्योधन, कर्ण आणि या महान सेनापतींच्या मनात तुझ्याबद्दल तू एक महान वीर आहेस म्हणून अशी भावना आहे आणि आदर आहे। तू हे युद्ध सोडून निघून गेलात तर ते काय म्हणतील माहिती आहे का? ते एवढेच म्हणतील की तू या रणभूमीच्या भीतीने पळून गेलास। अर्जुनाने दया दाखवून आणि भीष्म पितामहासारख्या थोर व्यक्तींचा, आचार्यांचा, यासारख्या व्यक्तींचा आदर केल्यामुळे आणि आपल्या नातेवाईकांच्याबद्दल स्नेहभावाने रणांगण सोडले असे कोणीही विचार करणार नाही। या सर्व महान सेनापतींच्या नजरेत तुझा आदर कमी होईल। अर्जुना, तुझी करुणा आणि दया कोणीही ओळखणार नाही। अशा प्रकारे भगवान श्री कृष्ण आपल्या सर्वांना कर्तव्याभिमुख व्हायला शिकवत आहेत। ह्या श्लोकाद्वारे मिळालेला संदेश आणि बोध आपण सर्वांनी समजून घेऊन त्याचे पालन केले पाहिजे। की आपण सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे की जेव्हा आपण अपात्रांवर सहानुभूती दाखवतो तेव्हा आपली करुणा आणि दया ओळखली जात नाही आणि आपण फक्त आपला आदर गमावतो। श्रीमद भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय 18 श्लोक 65-70 मध्ये 8 गोष्टी करण्यासाठी दिले आहेत। श्रीकृष्ण म्हणतात, जे या 8 गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात। मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन। श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, करिष्ये वचनम तव, अर्थात श्रीकृष्णा, तुम्ही सांगताल तसेच मी करीन। म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत। परमात्माला आपले वचन देऊया की आपण या 8 क्रिया पाळू। परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा, तप, यज्ञ नाही। ह्या 8 क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन। अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत। आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया। जय श्रीमान नारायणा। ह्या 8 क्रिया खालीलप्रमाणे आहेत। हे श्रीमान नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन। हे श्रीमान नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन। हे श्रीमान नारायणा, माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन। हे श्रीमान नारायणा, तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन। हे श्रीमान नारायणा, मला तुमचे शब्द आठवले, मामेकम शरणम व्रज, जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहेत। श्रीमान नारायणा, मी एकटाच तुम्हाला शरण जातो। हे श्रीमान नारायणा, मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात। मी यापुढे शोक करणार नाही। हे श्रीमान नारायणा, तुम्ही आमच्यासाठी श्रीमद भगवद्गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे
आणि आशीर्वाद दिला आहे। मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो। हे श्रीमन्नारायणा, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस। मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत। हे श्रीमन्नारायणा, तुम्ही सांगताल तसेच मी करेन। तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन। श्रीमन्नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू। हीच एक महान पूजा आहे। श्रीमन्नारायणा, करिष्ये वचनम तव। श्रीमन्नारायणा, मी तुमच्या सूचनेनुसार वागेन। भयाद्रणात उपरतम मंस्यन्ते त्वाम महारथाः एशांचत्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवं ओम। भयाद्रणात उपरतम मंस्यन्ते त्वां महारथाः एशांचत्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम्। श्रीमन्नारायण, करिष्ये वचनं तव। सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु। जय श्रीमन्नारायण। जय श्रीमन्नारायण। सर्व भक्तांना विशेष विनंती, आपल्या जीवनातील सर्व गोष्टींमध्ये आपल्याला त्वरित आणि प्रभावी परिणाम हवे असतात। हे साध्य करण्यासाठी दररोज एक मिनिट घालवू आणि नारायणास्त्रम वाचूया। नारायणास्त्रम मिळवण्यासाठी www.narayanastram.org या नारायणास्त्रम वेबसाईटवर जा आणि नोंदणीमध्ये आपले नाव आणि ईमेल प्रदान करा। तुम्ही दिलेल्या ईमेलवर तुम्हाला नारायणास्त्रम PDF प्राप्त होईल। PDF मध्ये रामायण श्लोक, गीता श्लोक आणि विष्णुनाम आहे। या तीनहीला नारायणास्त्रम म्हणतात। प्रत्येकाला या श्लोकांचे वेगळे संयोजन प्राप्त होते। जेव्हा प्रत्येकजण 24,000 भक्तांसह दररोज त्यांचे नारायणास्त्रम वाचतो किंवा ऐकतो, तेव्हा संपूर्ण रामायण पारायणाची एक फेरी, श्रीमद भगवद्गीता पारायणाच्या 33 फेऱ्या आणि 24 श्री विष्णू सहस्त्रनामांचे फेरे पूर्ण होतात। दररोज असे केल्याने आपल्याला एक उल्लेखनीय आणि विलक्षण परिणाम जाणून येतो। म्हणूनच तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांनो ताबडतोब जा आणि तुमचे नारायणास्त्र मिळवा। जय श्रीमन्नारायणा।